हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमचं थोडंसं टेन्शन कमी करणार आहे. आपण बाहेरून काही पार्सल आणायचं म्हटलं की मनात एक भीती निर्माण होते. कोरोनामुळे आपण सगळेच थोडेसे कॉन्शियस झालो आहोत, पण जिभेचे चोचले तर पुरवायचेच आहेत, राईट? म्हणूनच मी घेऊन आली आहे ही रेसिपी, ज्यामुळे तुमची जीभही खुश राहील, मनातली भीती देखील कमी होईल आणि थोडेफार पैसे देखील वाचतील. तर हिचं नाव आहे वेज क्रिस्पी. चला तर मग आपण पटकन ह्याची रेसिपी पाहून घेऊया. यासाठी मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. आणि 1/2 टीस्पून काळी मिरीची पावडर किंवा ब्लॅक पेपर पावडर. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पातळ करून घेणार आहोत. तुम्ही एकदम पाणी टाकलं तर ह्याच्यात गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत. अशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपण पाणी ॲड केलेलं आहे. आता मी यामध्ये भाज्या ॲड करणार आहे. इथे मी फ्लावर, शिमला मिरची आणि कांदा कापून घेतलेला आहे. थोडे मोठे पीसेस ठेवलेले आहेत. तुम्ही याशिवाय यामध्ये ब्रोकोली, बेबी कॉर्न असं देखील ॲड करू शकता. तर आता आपण या भाज्या या मिक्सरमध्ये ॲड करणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. या भाज्यांना त्याचं चांगलं कोटिंग झालं पाहिजे. आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. हे मी हाय फ्लेमवर तापवून घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण भाज्या तळायला घेऊ तेव्हा गॅस मीडियम करायचा आहे. यामुळे भाज्या करपणार देखील नाहीत आणि कमी ठेवल्यामुळे ते तेल देखील जास्त पिणार नाहीत. अशा प्रकारे छान तळून घ्यायचे आहेत. आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट ॲड करत आहोत. एकदम लो फ्लेमवर आपण हे फ्राय करून घेणार आहोत, नाहीतर हे जळण्याची शक्यता असते. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. इथे मी 1/2 कांदा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता. शिवाय तुम्ही ह्यामध्ये शिमला मिरची, कोबी अशा भाज्या देखील ॲड करू शकता. आता इथे कांदा ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये आपले सॉसेस ॲड करणार आहोत. तर सर्वात आधी मी इथे 2 चमचे टोमॅटो सॉस ॲड केला आहे. आता 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा सोया सॉस. आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं शिजवून देखील घेणार आहोत. एक 2 मिनटं फ्राय केल्यानंतर आपण यामध्ये मगाशी ज्या फ्राय केलेल्या भाज्या होत्या त्या आपण ॲड करणार आहोत. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. या भाज्यांना पूर्ण त्या सॉसेसचं कोटिंग झालं पाहिजे. त्या भाज्यांचा कलर थोडासा डार्क झाला की मग आपण समजायचं की व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे. थोडासा असा रेडिश रंग येईल.
आता हे मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत, चवीनुसार मीठ आणि तीळ। आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि इथे आता आपली वेज क्रिस्पी रेडी आहे। तर आता तुम्ही पाहिलंच असेल की ही रेसिपी खूप झटपट होते आणि खूप छान टेस्ट लागते। तुम्ही नक्की करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की ही कशी झाली होती। हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर देखील नक्की शेअर करा, ज्यामुळे ते देखील या टेस्टचा आस्वाद घेऊ शकतील। जर तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेजारील बेल आयकन देखील क्लिक करा। थँक्यू फॉर वॉचिंग।